करा. आज या ठिकाणी बैलगाडी शर्यतीवरती जो बैलांवरती हा त्वचा रोग म्हणून जो आलेला आहे लंपी म्हणून, तो रंग लंपी रोग या ठिकाणी लवकरात लवकर दूर व्हावा. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावरचे आता जे खरा अन्याय या ठिकाणी रोगमुक्त या ठिकाणी व्हावा यासाठी महाराष्ट्रातले तमाम बैलगाडी समालोचक या ठिकाणी वासुदा किल्ल्याच्या भुयारामध्ये महादेवाच्या मंदिरांमध्ये साखर घालण्यासाठी या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहेत की हा लंपी रोग लवकरात लवकर बरा व्हावा आणि पुन्हा एकदा या बैलगाडी शर्यती जोमाने चालवत यासाठी महादेवाला साखर घालण्यासाठी सर्व महाराष्ट्रातले सर्व समालोचक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि प्रार्थना एवढीच करतो की लवकरात लवकर हा रोग कुठल्याही जनावराला चांगल्या जनावराला हा होऊ नये एवढी या ठिकाणी महादेवाची प्रार्थना करतो. सर्व जनावर व्यवस्थित राहावीत. कुणी या ठिकाणी रोग मुक्त जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सर्वांना एक विनंती आहे की आपण शर्यती खेळू नका, वेगळ्या विभागामध्ये वेगळ्या भागामध्ये कुठं जाऊ नका, आपल्या घरी राहा, सुरक्षित राहा. ज्याप्रमाणे कोरोनाने 2 वर्षे घालवली त्याप्रमाणे ह्याचे जास्तीत जास्त दिवस जाऊ नयेत यासाठी एक देवाच्या चरणी प्रार्थना आहे की लवकरात लवकर हा रोग बरा व्हावा आणि आपल्या बळीराजावर जो म्हणजे आत्ता जे मोठं संकट ओढवलंय ते खऱ्या अर्थानं संकट जर नष्ट व्हायचं असेल तर थोडीशी शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे. कुणी या ठिकाणी आपण आता या ठिकाणी शेतकऱ्यांनी शर्यती भरवू नका, कुणी बिनजोड खेळण्याच्या नादाला लागू नका, कुणी मैदान भरवू नका. एवढी या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करतो की हा रोग अतिशय भयानक आहे. ज्या जनावराला घडला आहे तो जनावर परत या ठिकाणी आपल्या शर्यतीमध्ये भाग घेऊ शकत नाही आणि तो आयुष्यात परत पळू शकत नाही. एवढीच प्रार्थना आहे कुणी या ठिकाणी आपल्या बैलांची काळजी घ्या आणि घरी राहा, सुरक्षित राहा. हर हर महा